क्या करूं सजनी आये न बालम आई किंचायत है कशाला बाबा येणार आहे ए मी किंचायत नाही मी गातीये बघ क्या करूं सजनी हे काय हे अनुप जलोट आहे टाळ्याशिवाय पुढचं बोलणारच नाही टाळवाजवा टाळवाजवा आजपर्यंत तुझ्या वडिलांच्या धाकामुळे मी माझ्यातलं टॅलेंट दाबून ठेवलं होत पण आता मी माझ कॅरियर करणार आई माझं थोडं ऐकशील काय स्वतःच करिअर कर हा कॅरियर नको तेच ते करणार बलमा मोरे आजायला मी घर चुकलो की काय बाबूजी जरा धीरे से चलना बिजली खड़ी रे बिजली खड़ी बाबूजी खड़े पीछे हले, हले। बाहरो फूल बरसाओ मेरा महमूद आया है मेरा महमूद आया मैडम महमूद नहीं महबूब 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 मेरा महमूद आया रे कोंडे तुझ्या आईचा घो तुझ्या बायकोला मारायचे का अरे ओरडते नाही बाबा गाण्याची प्रॅक्टिस चालली आहे तुझ्या बायकोला शिकायला पाठव आजपासून संगीत क्लास सुरू केले यारावजी यारावजी तुम्ही बसा भाऊजी माझ्या भाऊजी करून टाकलं अहो गाणं येते यारावजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी करू तुमची महरजी जा बाई बुर्जी बनव जा बुर्जी बनव बुर्जी बाबा तुम्ही आणि नॉनव्हेज सगळं बदललं मग जेवण बदललं तर काय झालं आहो आहो खाणार तुम्ही आहो देणार तुम्ही आता बनवते पटकन बनवते बुर्जी पटकन बनवते एक 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 मिनिट एक मिनिट काय काय ताबडतो बनवू का सावकाश बनवा का जरा कानाला आराम मिळेल ना परदेशी परदेशी जाना नाही जाना नाही म्हणतो आणि किचनच्या बाजूने चाललाय मग इकडे जाना स्टेशन आहे ना काय काय तुझ्या मॉमला काय झालं आज बाबा आईला ना गाण्यात कॅरियर करायचंय कॅरियर नसेल ग करिअर असेल उगाच कशाला इंग्रजी शब्द तू वापरते तुझं इंग्रजी आणि आईचं इंग्रजी एकच आहे उगाच लोक बोंब मारतात नाही लता दिदी आशाताई नंतर संगीतात मोठी पोकळी निर्माण होणार आहे म्हणून अरे ही एवढी फोपडी असताना कशी काय पोकळी निर्माण होईल मला सांगा ही शपथ बाबा काय कसले बोलता तुम्ही काय आता ना मी पण काहीतरी करीन असं म्हणतोय बघा सध्या ना तू 8 दिवस मला हे एवढंच करून दाखव नाही नाही बाबा मी खरंच काहीतरी करणार आता काय 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 करणार आहे नाहीतरी काय ना सगळ्या लोकांना प्रश्न पडलाय हो काय पु ल देशपांडे नंतर कोण कोण रे त्यांना म्हटलं मी काळजी काय करायची थोडा प्रयत्न केला की मलाही लिहिता येईल आणि विनोदी काय मी लिहिनच पु ल देशपांडेपेक्षा मोठा विनोद झाला बघा झाला की नाही विनोद अरे तुझे लायकी काय आणि बोलतोयस काय पु ल हे दोन शब्द लायकी तरी तुझी लायकी आहे का मला सांग आई हे आई नाही मॉम म्हण मॉम तर ती बाहेर येणार मॉम काय बोमा बॉम आपल्याला काय म्हणतात बाबा मी आता बदललोय ना कशी काय बदललो अजिबात नाही पुन्हा पूर्वीसारखं वाईट साईट आणि घालून पाडूनच बोलताय काय हो काय त्याला वाईट साईट बोलता घालून पाडू काय बोलता त्याला हा कम ऑन यार कम ऑन इट्स अ जोक इट्स अ जोक इट्स अ जोक 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 पण बाबा मोरू लेखक का नाही होऊ शकत नाही हो तुझा भाऊ लेखक होऊ शकत नाही तेवढे टॅलेंट नाही त्याच्याजवळ का तुम्हाला आठवत शाळेतल्या बाईने यायला एकदा गायीवर निबंध लिहायला सांगितलं होतं याने काय केलं काय डायरेक्ट गायीवर जाऊन पेंट ठेवलं नशीब याला कोणी बाईवर प्रबंध लिहायला सांगितला नाही मग पण बाबा तो काळ वेगळा होता कसं काय आताचा काळ वेगळा आहे कसं मला कळलं काय माहितीये ना एकदम सोपं झालं म्हणजे बघा आपण दुसऱ्याच्या कथा कादंबऱ्या घ्यायच्या ते थोडं ट्रान्सलेशन करायचं आणि सगळं आपल्या नावावर खपवायचं हो तर आपण इंग्रजी कादंबऱ्या घ्यायच्या तेवढा निर्लज्जपणा लागतो रे मग आलं माझ्याकडे भरपूर आहे तुझ्याकडे आहे पण तो खानदानी निर्लज्जपणा नाही आलं का लक्षात ट्रान्सलेशन करून आणि ट्रान्सलेशन करायला हा इंग्रजीचं ट्रान्सलेशन मराठीत काय करणार याला इंग्रजी वाचता आलं तर ट्रान्सलेशन करणार ना याचं इंग्रजी म्हणजे जेम तेम दिस थिंग दॅट थिंग शिवाजी वाजे किंग
समथिंग गोपाल वाल पापडे, समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग. फोनवर मैत्रिणी बरोबर बोलत असतो, मी इंग्रजी ऐकत असतो ना याच. हा आठवीत असताना, हा आठवीत असताना मी याला एक निबंध लिहून दिला होता. इंग्रजी आठवतो काय रे तुला? कुठला हो? नाही आठवत. कुठला? माय फ्रेंड. हा आय लव माय फ्रेंड, आय व्हेरियस टाइप ऑफ फ्रेंड. येस. बरोबर. तुला काय सांगितलं होतं निबंधाला की वर्षा माथाला बोलायचा, बाकीचा नियमबद्ध तसाच लिहायचा. निबंध काय आला? माय फादर. काय लिहिलंस तू? माय फादर, आय लव माय फादर, आय व्हेरियस टाइप ऑफ फादर. अगो बाई, माझा मोरू एवढा हुशार आहे हो. ए बाई, हे घराणं बाई इंग्रजीत किती हुशार आहे ते. काय खरी बातमी हिला कळी ना तर लाताने मारेल तुला. म्हणजे याला काय अनेक प्रकारचे बाप होते. काय? आई नको मारू, प्लीज आई नको मारू. मारते तुला, थांब. मार मार मार, खरंच मार. काय मार? के मार? के मार? मार ग मार. काय झालं की आपलं चिडवते? तिला कसं चिडवतोस तू? हे माझं कोकरू बघा, काय इंग्रजी आहे माहिती आहे. हुशार होती ती मागच्या बेंचवरून. ही पाचवीत असताना महाराष्ट्र सरकारने इंग्रजी कंपल्सरी केलं होतं. म्हणजे इंग्रजीचा पहिला पेपर, पहिला प्रश्न, व्हॉट इज युअर फादर नेम? हर फादर नेम इज तात्यासाहेब, नानासाहेब, गुरु. याला कसं काय तरी हे एवढंच पाठ करून ठेवलं, याच्यावर तू भीक मागत आपला धंदा करत असतो. इंग्रजीचा पहिला पेपर, पहिला प्रश्न, व्हॉट इज युअर फादर नेम? हिने काय लिहिलं? माय फादर नेम इज नारायण शंकर सुर्वे. हा कोण सुर्वे? समोर बसलेल्या पोरीचा बाप. पण त्याचा काय संबंध? तिच्या पेपराची हिने डिट्टू कॉपी केली आणि आपला बापच बदलून टाकला. अगं बाई, मग अरे कॉपी करायला सुद्धा अक्कल लागते रे, अक्कल लागते. बरोबर आहे, बरोबर आहे, अक्कल लागतेच. नशीब, तुम्ही नाही पुढचं शिक्षण घेतलं, नाही तर महाराष्ट्र सरकारला अभ्यासक्रमच बदलावा लागला असता आणि चौथीच्या परीक्षा अगोदर डिक्लेअर करून नंतर त्या कॅन्सल कराव्या लागल्या असत्या. म्हणजे डॉन, तुझ्या एक लक्षात आलं का? काय बाबांना काय म्हणायचं? आम्ही काहीही करायचं नाही, घरात बसायचं. असं कोण बाप म्हणेल? बाप मूर्ख आहे का असं म्हणायला? सांग ना, असं कोण बाप म्हणेल माझ्या पोराने घरात बसावं आणि खाऊ असं कोण बाप म्हणेल? आणि तू काय करणार आहेस रे? तू काही करू शकत नाही, लक्षात ठेव. का? आणि मुंबई धंदा शिल्लक आहे कुठे? का? सगळे धंदे भैया लोकांच्या हातात गेले. एकही धंदा शिल्लक राहिला नाही मराठी माणसा करायला. म्हणजे मुंबईत पानवाला भैया, बिडीवाला भैया, चहावाला भैया, रिक्षावाला भैया, टॅक्सीवाला भैया, दूधवाला भैया, पाववाला भैया, केळीवाला भैया, माशेवाला भैया, आंबेवाला सुद्धा भैया. हे साले भैया लोक आंबे विकायला आमच्या दारावर येतात आणि 450 रुपये डझनाने आमच्याच कोकणातले आंबे आपल्याला विकतात आणि आपण ते घेतो. मराठी माणसाला बाहेर जायला नको ना. काय आहे, भैया लोकांजवळ नम्रता असते. ते गिरायकाला पटवताना इतके बेमालूमपणे बनवत असतात, गोड बोलत असतात. एखादा भैया आंबे विकायला आला ना तर आपल्या बरोबर कसा बोलतो? ले लो भाई, ले लो, ले लो माई भाई, आंबे ले लो. हे आपूस आंबा आहे, गोड आंबा आहे, देवगड काय बहुत मिठाचं आहे. इज हे काय ना तो डायबिटीज नाही होत आहे आणि कसा तरी आंबा आपल्या गळ्यात मारतो. आणि तो काय सांगतो? आज पैसे द्या नाही तर उद्या पैसे द्या. भैया आपल्यावर विश्वास टाकतो पण मराठी माणूस मराठी माणसावर विश्वास टाकू शकत नाही. आणि आपला मराठी सेल्समन जर दारात आला तर कसा विचारतो माहितीये? कसा? लेणं काय तो लेव, नाही तू बाई चला. कोण घेणार आहे चांबे मला सांगा? कोण घेणार? घेऊ शकतो का कोण? मग भैया लोकात एकजूट आहे. ते येताना येताना कळपाने येतात, कळपाने जातात, कळपाने राहतात. एक भैया गावी जायला लागला तर 500 भैया हार घेऊन त्याला पचवायला असतात. पण आपला एक माणूस जर खपला ना तर आपल्याला 50 माणसं बोलवावी लागतात. भैया लोकांच्यातनी आपल्याला फरक आहे. सांग तू काय करणार, मला सांग काय करू शकतोस? का?